नमस्कार शेतकरी मित्रांनो, किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, कांद्याविषयी एक महत्त्वाची बातमी आहे. कांदा निर्यातीसंबंधी केंद्र शासनाने MEIS योजनेअंतर्गत निर्यात कांद्याला 10% MEIS दर ठेवला आहे. तो बंद न करता तसाच सुरू ठेवावा, त्यास मुदतवाढ देऊन कांदा दरात होणाऱ्या घसरणीपासून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी रावरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी केली. भारतातून व्यापारी वस्तू निर्यातीसंबंधी कांदा बाजार भावाची पातळी स्थिर राहण्यासाठी व निर्यातीत चालना देण्यासाठी MEIS योजनेअंतर्गत पाठवण्यात येणाऱ्या कांद्यास दिनांक 28 डिसेंबर 2018 शासनाने 10% MEIS दर लागू राहील असे जाहीर केले होते. ही योजना दिनांक 30 जून 2019 सुरू ठेवण्यात येणार होती व दिनांक 11 जून रोजी अचानक केंद्राच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयातील वाणिज्य विभागाने विदेश महानिर्देशांनवे प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार हा दर 0% केल्याने त्याचा परिणाम कांदा निर्यातीवर होऊन पर्यायाने दरात पुन्हा घसरण होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये उन्हाळी कांद्याची मोठी आवक होत असून दर कमीत कमी 500 पासून ते 1600 रुपयापर्यंत गेले आहेत. गेल्या काही दिवसातच बाजारभावात थोडी सुधारणा होताना दिसत आहे. मागील वर्षी कांदा उत्पादक पूर्णपणे तोट्यात गेले होते. आज दर वाढत असताना कांदा उत्पादकांना 2 पैसे मिळून उत्पादन खर्च अधिक काही पैसे मिळाल्यास अडचणीत आलेला शेतकरी सारावण्यास मदत होईल. निर्यात प्रोत्साहन अनुदान 0% केल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. कांदा उत्पादकांना निर्यात प्रोत्साहन योजनेस मुदतवाढ द्यावी अशी मागणी तनपुरे साहेब यांनी केली आहे. धन्यवाद मित्रांनो, ही होती कांद्याविषयी आजची बातमी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस